दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी आक्रमक, सरकारला सुबुद्धी मिळवून दुग्धाभिषेक घालत राजू शेट्टींची मागणी, तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तुपकरांनी केली दुधाची आंघोळ। राज्यात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात, आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, सरकारच्या भूमिकेविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। कोरोनाच्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बातमी, वरळी कोळीवाड्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू, वरळी कोळीवाड्यात फक्त 13 सक्रिय रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतनं 90% परिसर वगळला। पुण्यातल्या गुलटेकडी परिसरातली कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू, आतापर्यंत 3 वेळा बंद ठेवण्यात आली होती बाजार समिती, पहिल्याच दिवशी 650 अधिक गाड्यांची आवक। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी केली राजपत्राची होळी, 2000 पूर्वीच्या शिक्षकांना जुनं पेन्शन लागू करण्याची मागणी, सरकारने नियम बदलल्याबद्दल शिक्षकांनी केला निषेध। आसाममधली पूरपरिस्थिती गंभीर, आतापर्यंत तब्बल 110 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यातल्या 30 लाखांहून अधिक लोकांना महापुराचा फटका, 80% काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली।